सिद्धार्थ गौतमाला तो प्रश्न पडला जेव्हा त्याने जीवनातली दुःख पाहिली. तर जोपर्यंत महालात होता तोपर्यंत दुःख पाहिलीच नव्हती, आणि दुःख पाहिली नव्हती म्हणून जीवनाच बाबतीत काही दर्शनही नव्हतं आणि प्रश्नही नव्हता. जेव्हा पहिल्यांदा त्याने ती जीवनातली दुःख पाहिली तेव्हा त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला की हीच जर अंतिम फलश्रुती असेल जीवनाची तर हे जीवन तर धोकादायक आहे, हे जीवन दुःखमय आहे, आणि हे जर दुःखमय आहे तर मला याचा उपाय शोधला पाहिजे. आणि सिद्धार्थाचा शोध तिथून सुरू झाला. तर मला असं वाटतं की आजच्या पिढीतला युवक युवतीचा सिद्धार्थ होणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामधनंच तो बुद्ध होईल.